मी मराठ्यांचा आहे, मी मूर्ख नाही, पण जीव ताळी जातो. 6 महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय. किती दिवस सहन करायचं? तुम्ही जे म्हणला ते द्या मत, आणि त्यांचं म्हणणं 10% दिलंय ते घ्या, आणि ते तुम्ही घेणार नसलात तुम्हाला आम्ही गुतविणार. म्हणलं मग चाल, सागर बांगलेले होत आहे. आधी म्हणला स्वागत करतो, नंतर कवडत लावून घेतली. मला जर जेलला टाकलं ना, तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे, जेलातच मोर्चा काढतो आताच. सगळे कैदी मयेच. छगन भुजबळचे सोडू. आपल्या सर्व बांधवांना मानाचा जय शिव. आता आपली लढाई खूप जवळ आली, पण थोडी दाबायला लागली. आपल्याला केशवचं भीव दाखवायले गुन्हे दाखल करू म्हणून कार्यकर्त्याला त्रास द्यायला सुरुवात राज्यभर सुरू आहे. काही केलं नसलं तरीही त्रास देणं चालू आहे. पण मराठा बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण्यासाठी आपल्यावर खूप केशे झाले आहेत. एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी झालं तरी आता मागं नाही सारखं आहे. आता हे आसरं सुद्धा त्यांचं शेवटचं आहे. त्यांनी सगळे षडयंत्र आपल्यावर केले. सगळे षडयंत्र त्यांनी आपल्यावर आतापर्यंत केले. आता हे त्यांचं सुद्धा शेवटचं. त्यांना माहिती आहे आता लोक जर आपण घाबरवले आणि ते जर घाबरले तर आपलं साध, आणि याच्यातून जर मराठ्यांनी मुसंडी मारली मग मात्र ओबीसीतून सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय. ते सध्या बघायले. त्यांनी एक डाव टाकला होता बघू करून, मग पण त्याचं उलट झालं. ज्या ज्या पोरांना न्यायला लागले ते पोरं जास्त निर्भीड झाले. ते म्हणालेत माझं काही चूक नसताना जर मला न्यायला लागली मग आता भोवती काय व्हायचे. काही आवाज कमी कर, तुला काय आरक्षण आरक्षण भेटलं काय तुला? आता दुसरा प्रयोग चालू केला बोर्ड काढायचा. कालपासून पुऱ्या राज्यभर सुरू केलं आपण लावलेले बोर्ड काढायचे. गृहमंत्र्याला काय झालं काहीच कळा ना, परत तुम्ही मंत्रालय बोलवतो मग भाषा कळते मग त्याला. मी मराठ्यांचा आहे, मी मूर्ख नाही, पण जीव ताळी जातो. 6 महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय. किती दिवस सहन करायचं? त्याला पण काय मर्यादा आहे. बरं मी तरी काय मागतोय, तुम्ही जे म्हणला ते द्या मत, आणि त्यांचं म्हणणं 10% दिलंय ते घ्या, आणि ते तुम्ही घेणार नसलात तुम्हाला आम्ही गुतविणार. म्हणलं मग चाल, सागर बांगलेले होत आहे. आधी म्हणला स्वागत करतो, नंतर कवडत लावून घेतली. काही कारण नसताना जाणून बुजून हे काम सुरू केलं. आता जवळ आलंय माझा तुम्हालाही शब्द आहे. मला काय नको यांचं? ना यांचे पद नको, पैसे नको, मंत्री पद नको, मी यांना मॅनेज होत नाही, तुम्ही काळजी करू नका. माझी मान जरी कापली ना मी नाही. आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाटे अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो व्यात तरी मराठ्यांशी कातरी करणार नाही. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय शांत नाही बसत. मी 3 दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेते एस आय टी म्हणून येणार नसती. मला जर जेलला टाकलं ना तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे,
जेलातच मोर्चा काढतो आताच. सगळे कैदी मयच. छगन भुजबळचे सोडू. कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो, वंजारी बांधवाचं मागतो, धनगर बांधवाचं मागतो, बारा बोलवेदारांचं मागतो, मराठ्यांचं मागतो. आत हेच माल जास्त आहे आणि त्याच्यात मही भर पडली ना. सगळे कार्यकर्ते आपलेच. जेलरने रोज घोषणाच ऐकायचं, एक मराठा लाख मराठा. हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करा. फक्त माझी तुम्हाला विनंती, भोगायचं आपल्याला आपल्या लेकरासाठी. जर आपण आता त्रास सहन केला ना तर पुढच्या पिढ्यातले लेकर सुखी होतील. जर आपण आता त्रास सहन नाही केला ना मग पोराला लेजर जाणार काय करतील. एक एक केस करू दे असे त्यांच्यासाठी बऱ्याच जाणार झाल्यात राजकारण्याचे. इथे टकोरं फोड, तिथं टकोरं फोड, स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला. त्याला मी सांगितलं त्या दिवशी, तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला, तुला कमीत कमी 200 किलोमीटर वरचे लोक गाडी लाडे आपल्याला काढा लागतील. कमीत कमी इतके मराठी कुठून तू येणार तिकडे. त्याचं म्हणणं 10% घ्या, जास्त नाही बोलत. मला लई सहन होणार, काल सलाईन होत्या, आत्ता सलाईन होत्या. मी सलाईन तोडून कमालो सांगू तुम्हाला. मीडियातून माहिती मिळत नसलं तर सांगतो. 2-4 दिवस मी ऍडमिट होतो आणि आता दुसरा का तिसरा दिवस मी अंतरावळीत आलेलो. मला अशी माहिती मिळाली, उद्या सकाळी एसआयटीचे लोक येणार आहेत दवाखान्यात असताना. आता नियम असा आहे, मला माहिती तेवढा, त्यांचं ऐकणे मला नाही माहिती. जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर केस झाली ना, त्याला जर पोलिसांनी यायला आले तर ते म्हणतं मग बीपी वाढा, माझ्या कमरात चमका निघाल्या आणि दवाखान्यात ऍडमिट होते का, अटक करू नये म्हणून. आणि जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशी नेत आहेत. मी डॉक्टरला सांगितलं, सांग मी नीट झालोय म्हणून. सुट्टी घेतली नंतर वाले ते याय नसते माझ्याकडे, कारण मला बी जेलमध्ये जायचं एकदा बघतोच तो कसा पाठवत होती. मी काय वाईट केलं असं एसआयटी नेमायला? काय वाईट केलं? 6 महिने झालं तुम्ही चुका करता, तुम्हाला तुमचे उचित वाईट बोलायला लागलं. आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या झाल्या, त्याच्यानं वाईट वाटलं. आत्ताही गोळ्या आहेत माता माऊलींच्या अंगात, आत्ता निघतच नाहीत. याच्याबद्दल काय नाही वाटलं का? मग आम्ही बोललेलं वाटलं याच्याबद्दलचं काय? आमचे पोरं, हजारोने पोरं केसेस टाकल्यात कोट्या, त्याचं काय? आणि त्यांचं म्हणणं 10% घ्यायला लावा त्याला, नाही तर गुतवा द्याला. आता ते 10% असं आहे, पहिले ECBC जे आपलं होतं 13%, त्या सवलती त्याच्यात नाही. OBCच्या सवलती द्यायच्या म्हणल्यावर OBCच्या ज्या सवलती आहेत त्या या 10% नाही. मग हे दिलं कशाला? आता तिसरा मुद्दा सांगतो, जी जात मागास सिद्ध होईल ती जात OBC आरक्षणात घालावं लागते. 50% वरकम टाकली ते टिकत नाही, आणि मग टाकली कशाला? म्हणून मला ते मान्य नाही. मी माझ्या समाजाला नाही पोचू शकत माझ्या स्वार्थासाठी, नाही तर त्या दोघांच्या मध्ये मला खुर्ची टाकते. मी जर हा म्हणलो तर मी ते खुर्ची लात मारतोय, मला गरज नाही टाकायची. कारण माझ्या जातीशी गद्दारी करून मी मोठ होण्यासाठी आंदोलन नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत ना आपल्या विरोधात उतरलेत ना. मी माझ्या स्वार्थासाठी जातीशी नाही गदत दगा करणार. तू काय करून करणार आहे मला माहिती. आता तो आमचे बोर्ड काढायला लागला कालपासून, तुम्हाला नाही लावायचे का? आमचे चेलो मुंबईचे आहेत म्हणून काढले, तुमच्या सभा नाही होणार का? आता तुम्ही लावणार ना आमच्या गावात येऊन बोर्ड? चेलो बीड, चेलो कुडं परळी किंवा चेलो कुडं राष्ट्री, मग ते आमच्याच गावात लावायचे असते ना तुम्हाला. एक मराठा, आमच्या भिताडाला पॉम्प्लेट तुम्हाला चिटकायचे असते ना, चिटकून द्यायचे काय? मग फाडायचे नाही काय? आपल्याला फाडायचे नाही आपले, नाही नाही लावून द्यायचे. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. आपण काय करायचं माहितीये का? आपण बोर्ड लावलेले काढले पोलिसांनी,
त्याला विचारलं, कोणी सांगितलं? ते म्हणतो वरिष्ठ आहे. पोलिसात काही दोष नाही, हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो सगळं. कारण त्याला काय, ते पहिल्या आत्या बघितल्या का तुम्ही? आपल्या जुन्या काळात आत्या होत्या. पोराचं नाव ठेवायचं असलं की त्या कानात फुकायचं कान. त्या आत्या तसे हे आत्याच्या भूमिकेत आहे सगळं. नुसते कान फुकते पोलिसाचे, हे कर आणि ते कर, देऊ आत्या घेणं देणं. आणि ते पोलिसांचा काय दोष नाही, ते काढते. आता त्यांनी फोन प्रॅक्टिस केलं की त्याच पोलिसाला फोन लावायचा, हे काढून घे, हे काढून घे, नाही तर गुन्हा दाखल कर त्याच्यावर. आपले जे बलिदान गेलेत ना, त्या बलिदानावाल्यांनी सगळ्यांनी 302 गुन्हे दाखल करायचे, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सगळ्यांनी. कारण आपल्या घरातले लोक गेले, त्यांना बी सुट्टी नाही आता. आणि तुम्ही तर नवीनच फंडा आणला बीडवाल्यांनी फॉर्म भरायचे म्हणून. अरे त्याला, अरे त्याला झोप आहे ना. तुम्ही केलं गाव विंदून, पण ते गेलं ना आरबळू. त्याला सुद्धा ना आता काय करावं, काय डोकं लावी ते. मी म्हणलो त्याला नाही लागू नको मराठी. तू तिकडून काय देणे, पोरं न्यायला लागला, पोरं सुटून यायला लागले. या बरोबर आणखीन दुसरं काम करायचा, पोरं अंधारात सोडू नका, उघड्यावर पोडू देऊ नका. एका नेल ना सगळं गाव विचारा जायचे गुन्हा काय म्हणून. चल काय गुन्हा आहे याचा, कशामुळे सहन करायची सगळ्यांनी नसता. तुम्हाला एक सांगतो, तुमचं जर आत नेल ना तर मतदान जाऊन तिकडे परस्पर तिकडे गेलं माया करण्याचं. तुमचा नंबर लागणार या त्यासाठी पुरत. चल ना, चल मला बसू, तुला कोण कोण घ्यायचे आमचे. चल शांत जाऊन बसायचं, सगळ्यांना उठायचं नाही. पुरं तुम्हाला सांगतो, दडपशाही यांचे थांबवावं लागणार. पॉम्प्लेट लावलं की त्यांनी त्यांच्या पोलिसाला फोन करून काढायला लावला.